नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र भुसरे. तुम्ही पाहत आहात फिल्मी गप्पा. सफर करा मस्तीने हे नॉमिनेशन कार्य बिग बॉसच्या घरामध्ये काल दिलं होतं. या नॉमिनेशन कार्याअंतर्गत 8 कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये या आठवड्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत. त्यामध्ये विशाल निकम असेल, विकास पाटील असेल, सोनाली पाटील असेल, मिनल शाह, तृप्ती देसाई, दादूस म्हणजे संतोष चौधरी, सुरेखा कुडजे आणि स्नेहा वाघ असे 8 कंटेस्टंट या आठवड्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत. यामध्ये स्ट्रॉंग आणि वीक सांगण्याचा प्रयत्न केला तर स्ट्रॉंग कंटेस्टंट आपण पहिल्यांदा बघूया. यामध्ये पहिले नाव येते ते म्हणजे विशाल निकम. मित्रांनो, विशाल निकम आहे ना, हा सध्या महाराष्ट्राचा फेवरेट झालेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा हा नॉमिनेट झालेला होता आणि बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 70 ते 75% मतं एकट्या विशाल निकमला मिळालेली होती. तर या आठवड्यामध्ये सुद्धा तू खूप छान परफॉर्मन्स देताना दिसतोय. तर सध्या विशाल निकम आहे तो नंबर 1 वरती. यानंतर दुसरा कंटेस्टंट आहे तो म्हणजे विकास पाटील. मित्रांनो, विकास पाटील आहे ना, हा प्रत्येक ठिकाणी आपला पॉईंट ठेवण्याचा प्रयत्न करतो. विकास आणि विशाल ही सध्या बिग बॉसच्या घरामध्ये जयविरूची जोडी म्हणून ओळखली जाते. तर विकास पाटीलसुद्धा खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये आहे. त्यानंतर तिसरं नाव आहे ते स्ट्रॉंग कंटेस्टंटमध्ये, ते म्हणजे सोनाली पाटील. मित्रांनो, सोनाली पाटील आहे ना, ही फर्स्ट वीकमध्ये खूप छान गेली होती. यानंतर सेकंड वीकमध्ये थोडीशी वीक गेली होती. यानंतर थर्ड वीकमध्ये ती चांगल्या प्रकारे दिसत होती आणि हा जो फोर्थ वीक चालू आहे या फोर्थ वीकमध्ये सुद्धा ती दिसण्याचा प्रयत्न करते. यानंतर स्ट्रॉंग कंटेस्टंटमध्ये चौथं नाव आहे ते म्हणजे मिनल शाह. मित्रांनो, मिनल शाह आहे ना, ही प्रत्येक ठिकाणी आपला पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवण्याचा प्रयत्न करते. तर मांद्रेकर सरांनी मिनलची थोडीशी शाळा घेतली होती चावडीवरती. त्यानंतर ती सोमवारी थोडीशी खाली गेली होती. परंतु आत्ता हे जे काही घरामध्ये जे टास्क चालू आहेत या टास्कमध्ये प्रत्येक ठिकाणी आपला मुद्दा मांडण्याचा मिनल प्रयत्न करते. तर असे हे 4 कंटेस्टंट या आठवड्यामध्ये खूप स्ट्रॉंग आहेत. तर वीक कंटेस्टंट बोलायचं झालं तर पहिले नाव येते ते म्हणजे तृप्ती देसाई. मित्रांनो, तृप्ती देसाई ही गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा नॉमिनेट झाली होती आणि बऱ्यापैकी मतं तिला मिळाली होती. तर आत्ता आहे ना बिग बॉसच्या घरामध्ये सध्या बीबी कॉलेज हे साप्ताहिक कार्य चालू आहे. या कार्याअंतर्गत हे जे नॉमिनेट सदस्य झालेले आहेत यांना दिसण्यासाठी किंवा परफॉर्मन्स दाखवण्यासाठी खूप वाव आहे. तर सध्या 5व्या क्रमांकावर आहे ती म्हणजे तृप्ती देसाई. यानंतर 6व्या क्रमांकावर आहे ती म्हणजे दादूस म्हणजे संतोष चौधरी. मित्रांनो, या बीबी कॉलेजच्या टास्क अंतर्गत दादूस आहेत ना हे शिक्षक झालेले आहेत आणि बऱ्यापैकी आगरी कोळी गाणं इथे बोलताना ते दिसतात. तर त्यांनासुद्धा खूप वाव आहे या आठवड्यामध्ये परफॉर्मन्स देण्यासाठी. तर ते सध्या 6व्या क्रमांकावर आहेत. तर 7व्या क्रमांकावर आहेत ते म्हणजे स्नेहा वाघ. सध्या आहे ना मित्रांनो, स्नेहा वाघ ही खूप नेटकऱ्यांची टार्गेट होताना दिसत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी नेटकरे ही स्नेहाची शाळा घेताना दिसत आहेत. तर स्नेहा आणि जयच्या नात्यावरनं सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल होतात. तर स्नेहा वाघ ही सध्या 7व्या क्रमांकावर आहे आणि काल जे नॉमिनेशन कार्य पार पडलं यामध्ये जयनी अजिबात स्नेहाला साथ दिली नव्हती. तर यामुळे सुद्धा नेटकरी तिची शाळा घेताना दिसत आहेत. तर 8व्या क्रमांकावर म्हणजे सगळ्यात वीक कंटेस्टंट या आठवड्यामध्ये आहे ती म्हणजे सुरेखा कुडची. सुरेखा कुडचीची सुद्धा मोठ्या प्रमाणात नेटकरी हे शाळा घेताना दिसत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी सुरेखा कुडचीला टार्गेट केलं जात आहे. सुरेखाताईंचं सांगायचं झालं ना तर सुरेखाताई ह्या दोन्ही दगडावर पाय ठेवून आहेत. म्हणजे त्या ए टीमला पण सपोर्ट करताना दिसतात, त्या बी टीमला सुद्धा सपोर्ट करताना दिसत आहेत. तर सध्या आहेत ना सुरेखाताई सगळ्यात वीक कंटेस्टंट म्हणून घरामध्ये गणल्या जातात. तर अशा प्रकारे हे 8 कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये विशाल, विकास, सोनाली आणि मिनल हे खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट या आठवड्यामध्ये आहेत. तर वीक कंटेस्टंट सांगायचे झाले तर तृप्ती, दादू, स्नेहा आणि सुरेखा या चारही जणांवर या आठवड्यामध्ये घरातनं बाहेर जाणारी लटकती तलवार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे स्ट्रॉंग आणि वीक कंटेस्टंट या आठवड्यासाठी आहे. तर तुम्हाला काय सांगायचं या यादीबद्दल हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच रिव्ह्यू आणि अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या.